केजीएन कंपनीत चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी चोरट्यास जेरबंद केलं असून त्याच्याकडनं मुद्देमाल हस्तगत केला आहे. एमआयडीसी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील डी सेक्टरमधील केजीएन इंडस्ट्रीज या कंपनीतून 30 मे ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करून कंपनीतील अॅल्युमिनियम धातूचे गट्टू, पुठ्ठा, प्लास्टिक आणि ग्राइंडर, विद्युत मोटर असा 70,000 रुपयांचा ऐवज लांबविला होता. घटनेची माहिती मिळताच या चोरीचा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात केजीएन इंडस्ट्रीजचे मालक साजुद्दीन हारून कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 सप्टेंबरला दाखल करण्यात आला होता. दरम्यान या चोरीतील गुन्हेगाराविषयी तपास सुरू असतानाच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा प्रमुख लक्ष्मण उमरे आणि पोलिसांनी साजापूर परिसरातील महाराष्ट्र राज्य कर्मचारी निवासस्थानी मोहम्मद सरदाज मोहम्मद फारूक यांच्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीतील साहित्य जप्त करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दिनांक 2/9/2018 रोजी फिर्यादीनामे साजुद्दीन कुरेशी यांनी त्यांच्या केजीएन कंपनी येथून 30/5/2018 ते 31/8/2018 या दरम्यान ॲल्युमिनियम, पुठ्ठे अशा एकूण 70,000 रुपयाचा ऐवज चोरी गेल्याची फिर्याद पोस्ट एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा रजिस्टर नंबर 331/18 कलम 461-380 याप्रमाणे दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा त्या दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस निरीक्षक एमआयडीसी वाळूज साबळे साहेब यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा साजापूर येथील पोलीस कर्मचाऱ्याचे निवासस्थान या ठिकाणी आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारून सदर गुन्ह्यातील आरोपी सरताज मोहम्मद फारूक यास मुद्देमालासह त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. अच्छा, त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहे? त्याच्यावर या आत्तापर्यंत गुन्हे काही दाखल नाही. त्याच्याकडे हा पहिला गुन्हा आहे. अच्छा, आणखीन आम्ही त्याबाबत माहिती घेत आहोत. अच्छा, म्हणजे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे? आणखीन जर असतील तर ते गुन्हे पण उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश काटमोडे, सहाय्यक आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे शाखा प्रमुख लक्ष्मण उमरे, वरिष्ठ पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, रामदास गाडेकर, बाळासाहेब आंधळे, फकीरचंद फडे, सुधाकर केंद्रे, सुधीर सोनवणे, बाबासाहेब काकडे, शैलेंद्र अडियाल, देवीदास इंदोरे, बाळू लहरे, राजकुमार सूर्यवंशी, बंडू गोरे, विशेष पोलीस अधिकारी अंबादास प्रधान आणि के काळे आदीच्या पथकाने केली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार भास्कर खरात हे करीत असून या आरोपीकडून अजूनही काही भंगार चोरीतील गुन्हे उघडकीस येण्याची माहिती पोलिसांनी AIN न्यूजशी बोलताना दिली.